आत्मा हूं, मुझसे ही आपके देश का नाम पड़ा भारत। मैंने इतिहास की बहुत सारी घटनाएं अपने अंतःकरण में समाये रखी हैं। ये आपको अपने गौरवशाली इतिहास और तुम्हारे शूरवीरों के साहसिक कार्यों से अवगत कराएंगी। आज मैं आपको कहानी सुनाता हूं एक अनोखे वीर पुत्र की, जिसका नाम था छत्रपति शिवाजी महाराज। प्रिय स्वराज ईरा मुगल सल्तनत, तो काळ होता महाराष्ट्राचा, गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या अट्टाचे खाली भरडला जात होता। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालूट, गुरेढोरे, धनधान्य, स्त्रिया, सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता। अंतःकरणात असंतोष धुमसत होता। नमो चंड मुंड भंडा सुरखंडणी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके बये दारुघड़ दारुघड़ दारुघड़। ईयर 1630 एट शिवनेरी फोर्ट, बर्थ ऑफ मराठा किंगडम लीडर छत्रपति शिवाजी महाराज। जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कुणकुण सगळ्यांनाच लागली। सांगा की शिवाजी साम्राज्य एट द एज ऑफ 16, फर्स्ट सिग्निफिकेंट मिलिट्री विक्टरी इन द बैटल ऑफ प्रतापगढ़ अगेंस्ट अफजल खान। आम्ही मराठे, आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत। यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत।
स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीता त्यात तू आम्हास यश दे हे राज्य भावे हित श्रींची महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील यसने दरबारी पुस्ती बेगम बड़ी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को हन त्यानं विडा उचलला नवतेच अफजल खाने या नवतेच अफजल खाने जिता जागता जनू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला ताकतो चिरडून आता शिवबाचं काय खरं नाही इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा काय म्हणालात रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा त्योच्छावा मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परतते अशा वाघिणीचा त्योच्छावा तथा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात गनिमी कावा भेटीचा धाडला सांगावा खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला खान डौलत डुलेत सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला बर का शिवा महाला नावाचा टोमारी होता औ म्हणतात ना भता जीवा म्हणून वाचला शिव ज्याला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान अभिमान मान्याला खान अभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्यानं केला खर खर बाजी प्रभु देशपांडे The hero who sacrificed his life for King Shivaji in the Battle of Pavankhinda. मसूदच्या सैन्यानं मराठ्यांना घोर खिंडीत गाठले राजे
राजे आता उसंत नाही, 300 धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा, आम्ही ही खिंड लढवितो, जा जा राजे। नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही, जे व्हायचं असेल ते होऊ दे। राजे राजे आता बोलत बसायला फार वेळ नाही, एकदा वडिलकीचा मान दिला तो पाळा आणि गड गाठा राजे, गड गाठा। पण बाजी फुलाजी तुम्ही आमची चिंता करू नका, राजे तुम्ही गड गाठा, गडावर जाताच तोफेचा आवाज करा, तोवर एकही गनिम या खिंडीतून आत येणार नाही। गजाखिंड ते खेळणा अंतर 1.5 कोस तरी दूर होते। बाजी प्रभूंच्या रक्ताने, असंख्य वीरांच्या बलिदानाने 350 वर्षानंतर रयतेच्या स्वप्नातील स्वराज्य साकार झाले। आणि अशा रयतेच्या राजाचा हा राज्याभिषेक। इयर 1674, द राज्याभिषेक सेरेमनी ऑफ शिवाजी महाराज बिकमिंग द फर्स्ट छत्रपती ऑफ मराठा एम्पायर। Leader।
कंस पर, कन्नज मी कंस पर, तो